Today we are going to learn about third phylum, Deinophora. लास्ट वीडियो मध्ये आपण फाइलम त्यामध्ये नायडेरिया याचा आपण स्टडी केलेला आहे पा त्या नायडेरिया जो फाइलम आपण शिकलो त्यामध्ये ते डिस्कशन केले डिस्कस केलं त्यामध्ये त्याचे सारे फीचर्स काय आहे त्याचे एग्जांपल काय आहे याचा आपण स्टडी केलेला आहे पा आजच्या वीडियो मध्ये आपण जो थर्ड फाइलम आहे पा फर्स्ट फाइलम आपण पहिला पोरिफेरा सेकंड पहिला नायडेरिया आणि थर्ड फाइलम आज आपण ते स्टडी करणार आहोत दैट इज नायडेरिया टेनोफोरा थर्ड फाइलम है टेनोफोरा तो पा आता ये सारे फीचर्स का एग्जाम्पल का स्टडी करना आहोत पा तो यामध्ये दीज आर कॉमनली कॉल्ड ऐज कॉम जेलीज और सी वॉलनट पा तो हा जो फाइलम है टेनोफोरा याला काय म्हणतात कॉम जेलीज असं म्हणतात किंवा सी वॉलनट वॉलनट म्हणजे काय त्याला म्हणतात अक्रोड असं म्हणतात मराठीमध्ये पा मग येथे जे सी म्हणजे समुद्र हे जे असतात हे याच्यामध्ये फायलममध्ये जे मेंबर असतात ते कुठं असतात समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात आणि हे जे अक्रोड आहे ते अक्रोड जो आपण अक्रोड खातो ड्रायफ्रूट्समध्ये जे अक्रोड मिळतात त्यासारखे दिसतात आणि म्हणून याला काय म्हणतात सी वॉलनट्स असं म्हणतात आणि कॉम जेलीज असं म्हणतात पा दीज आर कॉमनली कॉल्ड ऐज अ कॉम जेलीज और सी वॉलनट असं म्हणतात म्हणजे सी म्हणजे समुद्र आणि वॉलनट म्हणजे काय अक्रोड अक्रोड सारखे दिसतात आणि म्हणून त्याला म्हणतात सी वॉलनट्स असं म्हणतात पा आता याच्यामध्ये जो फाइलम त्यामध्ये आपण फर्स्ट फाइलम पाहिला पोरिफेरा सेकंड पाहिला आपण नायडेरिया याच्यामध्ये जवळजवळ जास्त स्पीशीज मेंबर होते पा ॲनिमल होते परंतु हा जो फाइलम आहे टेनोफोरा यामध्ये फक्त याच्यामध्ये फ्यू मेंबर आहे पा याच्यामध्ये फक्त 50 ॲनिमल्स येतात पा यामध्ये या फाइलममध्ये ॲनिमलची फार संख्या कशी आहे कमी आहे आणि यामध्ये फक्त या फाइलममध्ये फक्त किती ॲनिमल असतात फक्त 50 ॲनिमल आहे आणि मग आपण जेवढे फाइलम शिकणार आहोत त्या सर्व फाइलममध्ये हा सगळ्यात छोटा फाइलम म्हणून आईची ओळख आहे पा दॅट इज अ टेनोफोरा आणि यामध्ये फक्त किती आहे ॲनिमल्स आहे फक्त 50 याच्यामध्ये ॲनिमल्स येतात आपण ना लास्ट व्हिडिओमध्ये आपण नायडेरिया शिकलो त्यामध्ये जवळजवळ 9000 जेवढे ॲनिमल या पृथ्वी तलावरती होते पा याच्यामध्ये फक्त किती आहे 50 ॲनिमल्स याच्यामध्ये येतात पा आणि जे आपल्याला जे ॲनिमल्सची जी आपल्याला माहिती नाही असे ॲनिमलचं आपलं स्टडी करायचं आहे पा जे आपण जे नावंसुद्धा त्याची ऐकली नाही असे ॲनिमल्स यामध्ये आपल्याला किंगडम जे ॲनिमिले आहे त्यामध्ये सगळे ॲनिमल्स आपला स्टडी करायचा आहे पा मग सगळ्यात छोटा फाइलम आहे दॅट इज अ टेनोफोरा सगळ्यात छोटा फाइलम आहे कारण यामध्ये फक्त किती आहे मेंबर्स आहे फक्त 50 ॲनिमल्स याच्यामध्ये येतात पा आता हे झालं इथे इंट्रोडक्शन आता याच्यामध्ये आपल्याला जे सायलेंट फीचर आपल्याला एक एक शिकायचे आहे पा सुरुवातीला सायलेंट फीचर्स काय आहे याचं हॅबिटॅट हे जे ॲनिमल असतात ते ॲनिमल कुठं आढळतात तर दे दीज आर द मरीन आणि फ्री स्विमिंग त्यामध्ये ॲनिमल्स आहे पा त्यामध्ये हे जे ॲनिमल याच्यामध्ये असतात हे एक्सक्लुसिव्हली मरीन फक्त हे ॲनिमल जे असतात या फाइलममधले फक्त समुद्राच्याच फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच आढळतात बाकीचे जे फ्रेश वॉटर असेल त्यामध्ये गोडं पाणी असेल किंवा नदी किंवा तलावाचं जे पाणी असेल त्या पाण्यामध्ये हे प्राणी यामध्ये आढळत नाही फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच हे ॲनिमल याच्यामध्ये आढळतात हे झालं त्याचं आणि हे कसे असतात फ्री ॲनिमल्स असतात पा हे मुक्तपणे त्यामध्ये पाण्यामध्ये संवाद करू शकतात फिरू शकतात पा नंतर सेकंड आहे याची जी बॉडी आहे ती बॉडी कशी आहे डिप्लोप्लास्टिक आहे पा बॉडी कशी आहे डिप्लोप्लास्टिक म्हणजे काय याच्यामध्ये दोन लेअर असतात पा आपण शिकलो त्यामध्ये जर्म लेअर त्यामध्ये जो बाहेरचा जर्म लेअर असतो त्याला म्हणतात एक्टोडर्म असं म्हणतात आणि जो इनरचा जर्म लेअर असतो त्याला काय म्हणतात एंडोडर्म असं म्हणतात मग यांची जी बॉडी आहे ही बॉडी कशी आहे डिप्लोप्लास्टिक आहे पा बॉडी कशी आहे डिप्लोप्लास्टिक यामध्ये या बॉडीमध्ये फक्त दोन जर्म लेअर असतात एक्टोडर्म आणि एंडोडर्म
नेक्स्ट आहे आता याची सिमेट्री कशी आहे पा, याची सिमेट्री कशी आहे रेडियल आहे पा, कशी आहे रेडियल सिमेट्री। आता रेडियल म्हणजे काय, हे जे ॲनिमल असतात ते ॲनिमल कसे असतात लक्षात ठेवा, फक्त हे ॲनिमल रेडियल म्हटलं का हे कसे असतात ॲनिमल गोल असतात, आणि गोल म्हटलं का त्यामध्ये या यांचा जो सेंटर असतो या सेंटरमधून कोणत्याही पण प्लेन इमॅजिनरी प्लेन त्यामधून पास केला तर या बॉडीचे काय होतात दोन समान भाग होतात, त्याला काय म्हणायचं रेडियल सिमेट्री असं म्हणतात। म्हणजे हे ॲनिमल गोल असले तर त्यामध्ये कोणती सिमेट्री असते रेडियल सिमेट्री असते पा, म्हणजे सेंटरमधून फक्त तो प्लेन काय केला पाहिजे पास केला तर बॉडीचे दोन समान भाग होतात त्याला म्हणतात रेडियल सिमेट्री असं म्हणतात। आणि यांची जी बॉडी आहे त्यामध्ये जो बॉडी प्लॅन असतो तो बॉडी प्लॅन कसा आहे ब्लाइंड सॅप बॉडी प्लॅन, याच्यामध्ये हा जो बॉडी प्लॅन आहे तो कसा आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे पा। म्हणजे याच्यामध्ये फक्त या बॉडीमध्ये हे जर अशी बॉडी जर असेल यामध्ये ही डायजेस्टिव्ह सिस्टीम झाली, याच्यामध्ये काय असते एक सिंगल ओपनिंग आहे पा, आणि या सिंगल ओपनिंग असल्यामुळं यामधून खाण्याचा मार्ग म्हणजे फूड येण्याचा मार्ग आणि बाहेर जाण्याचा मार्ग कसा एकच आहे, आणि म्हणून त्याला काय म्हणतात ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं म्हणतात, कारण सिंगल ओपनिंग आहे। आणि ही जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे याला काय म्हणायचं इनकम्प्लीट म्हणायचं, कारण यामध्ये कशी आहे सिंगल ओपनिंग आहे यामधून फूड पण येतं आणि जे वेस्ट मटेरियल जे आहे ते काय होते यामधूनच काय होते बाहेर जाते, आपली जी आहे ती सिस्टीम कशी आहे कम्प्लीट आहे, कारण आपण खाण्याचा मार्ग आणि बाहेर जाण्याचा मार्ग कसा आहे वेगवेगळा आहे, आणि म्हणून आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे कम्प्लीट आहे आणि याची कशी आहे इनकम्प्लीट आहे, कारण सिंगल ओपनिंग आहे आणि त्यामधूनच काय होते फूड पण येतं आणि वेस्ट मटेरियल सुद्धा काय होतं बाहेर जाते, आणि त्याला म्हणायचं ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं म्हणतात। नंतर आहे नेक्स्ट आहे ॲनिमल हॅव टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन, या ॲनिमलमध्ये कोणतं ऑर्गनायझेशन आहे कोणत्या लेवलचं आहे टिश्यू लेवलचं आहे, यामध्ये सेल आहेच आहे पण सेलपासून काय बनतात टिश्यू बनतात, टिश्यूपासून मात्र याच्यामध्ये काय नाही ऑर्गन पण नाही त्यामध्ये, याच्यामध्ये ऑर्गन म्हणजे त्यामध्ये ब्रेन पण नाही आणि त्यामध्ये स्पायनल कॉर्ड म्हणजे त्यामध्ये तयार पण होत नाही, त्यामध्ये फक्त याच्यामध्ये कशी आहे त्यामध्ये फक्त प्रिमिटिव्ह ॲनिमल्स हॅव टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन आहे, पण याच्यामध्ये फक्त सेलपासून काय बनतात टिश्यू बनतात, या टिश्यूपासून जे नेक्स्ट आहे ऑर्गन बनतात यामध्ये काय ऑर्गन बनत नाही। तर अशा प्रकारे याच्यामध्ये काय आहे त्यामध्ये आपण नायडेरियामध्ये सुद्धा कोणती लेवल पाहिजे टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन होतं पा, तर अगोदर जो पाहिला आपण पोरीफेरा त्यामध्ये फक्त सेल्युलर ऑर्गनायझेशन होते त्यामध्ये काय टिश्यू पण तयार होत नव्हत्या। तर नेक्स्ट आहे ॲनिमल हॅव टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन, यामध्ये टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे पहा। नंतर यामध्ये जी नर्वस सिस्टीम आहे ती कशी आहे प्रिमेटिव्ह नर्वस सिस्टीम आहे पहा, ती वेल डेव्हलप्ड नर्वस सिस्टीम नाही, यामध्ये फक्त काय प्रेझेंट आहे नर्व्ह सेल्स आर प्रेझेंट, यामध्ये फक्त काय नर्व्ह सेल्स प्रेझेंट असतात पहा, मग यामध्ये ऑर्गन तयार होत नाही, मग त्यामध्ये ब्रेन पण नाही त्यामध्ये स्पायनल कॉर्ड पण त्यामध्ये नसतात त्यामध्ये फक्त काय असतात नर्व्ह सेल्स आर प्रेझेंट, कारण वेल डेव्हलप्ड अशी नर्व्ह सिस्टीम यामध्ये झाली नसते, फक्त कशी आहे सुरुवातीची जी स्टेज आहे प्रिमेटिव्ह नर्व्ह सिस्टीम याच्यामध्ये फक्त असते, आणि प्रिमेटिव्ह नर्व्ह सिस्टीममध्ये फक्त याच्यामध्ये कोणते सेल आहे नर्व्ह सेल याच्यामध्ये प्रेझेंट असतात पा। नंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे जे लोकोमोशन आहे पा, याच्यामध्ये लोकोमोशन म्हणजे काय हालचाल करणे, याच्यामध्ये जे ॲनिमल असतात ते कशा प्रकारे एका जागेवर दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात पा, याच्यामध्ये लोकोमोशन म्हटलं तर असा ॲनिमल असेल तर लोकोमोशन इज अ कॅरीड आउट बाय द 8 rows ऑफ सिलिएटेड कॉम्प्लेट्स, याच्यामध्ये जे ॲनिमल असतात यामध्ये जे लोकोमोशन म्हणजे काय हालचाल करणे एका जागेवर दुसऱ्या ठिकाणी जाणे हे जे लोकोमोशन आहे ते करण्याचं काम कोण करते, लोकोमोशन इज कॅरीड आउट बाय 8 rows, किती रो 8 rows ऑफ सिलिएटेड कॉम्प्लेट पा, यामध्ये अशा प्लेट असतात पा 8 plates असतात आणि या प्लेटमध्ये या 8 rows ऑफ सिलिएटेड
सिलिएटेड कॉम्प्लेट्स याला काय म्हणायचं, कोणत्या प्लेट म्हणायचं, कॉम्प्लेट्स असं म्हणायचं. आणि या कॉम्प्लेट्स द्वारे आणि या सिलिएटेड कावर याच्यावरती काय असतात, अशा सिलियास असतात पार, अशा छोट्या छोट्या हेअर लाईन काय असतात, सिलिया असतात. आणि म्हणून याला काय म्हणतात, सिलिएटेड कॉम्प्लेट्स असं म्हणतात, कॉम्प्लेट्स असं म्हणतात पार. आणि विथ द हेल्प ऑफ सिलिया आणि सिलियाच्या साह्याने काय करतात लोक, म्हणजे हालचाल करू शकतात, एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकतात. तर लोकोमोशन इज कॅरीड आउट बाय एट रोड्स ऑफ सिलिएटेड कॉम्प्लेट्स ने पा. आता नेक्स्ट आहे पा, यामध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ टेनोफोर्स इज अ बायोल्युमिनिसन्स. म्हणजे काय ल्युमिनियस, म्हणजे काय त्यामध्ये फिजिक्स आहे, मग त्यामध्ये काय करणे, लाईट काय करणे, त्यामध्ये लाईट इमिट करणे, म्हणजे काय त्यामध्ये जे लाईट तयार करतात पा, म्हणजे हे जे ऑर्गॅनिच्यामध्ये जे ॲनिमल्स असतात ते ॲनिमल्स काय करतात, लाईट इमिट करतात पा. म्हणजे त्यापासून आपला जसं आपण काजू आहे, त्या काजू जर आपण पाठलं काय होते, आपल्याला प्रकाश दिसतो. त्याप्रमाणे हे जे ॲनिमल असतात हे काय करतात, लाईट इमिट करतात, म्हणजे आपल्याला काय दिसतो, त्यामधून प्रकाश दिसतो पा. म्हणजे ते ॲनिमल जे असतात ते आपल्या असे चमकल्यासारखे दिसतात पा, त्याला म्हणायचं बायोल्युमिनियंट असं म्हणतात पा. हे याचं कॅरेक्टरी फीचर्स आहे पा. म्हणजे ते जे ॲनिमल असतात ते असे चमकल्यासारखे दिसतात, चकाकतात पा थोडक्यात. नंतर नेक्स्ट आहे पा, त्यामध्ये टेनोफोर्स त्या ऑल्सो एक्झिबिट एक्स्ट्रा अँड इंट्रा सेल्युलर डायजेशन. याच्यामध्ये दोन प्रकारचे टाईप आहे डायजेशनचं, त्यामध्ये एक्स्ट्रा आणि इंट्रा, एक्स्ट्रा सेल्युलर अँड इंट्रा सेल्युलर डायजेशन. त्यामध्ये जी याच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी असते, ते बॉडी कॅव्हिटी इज अ मेन फॉर सर्क्युलेशन ॲज वेल ॲज डायजेशन. याच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी असते ती कॅव्हिटी काय करते, सर्क्युलेशनचं पण काम करते आणि डायजेशनचं पण काम करते पा. त्यामध्ये डायजेशनचे दोन टाईप आहे, एक्स्ट्रा आणि इंट्रा. आता एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे काय, त्यामध्ये जे आपण जे अन्न खाल्लं जातं ते सेलच्या बाहेर जे डायजेशन होतं थोडक्यात, ते सेलच्या बाहेर डायजेशन होते पा. आणि डायजेस्ट जे फूड आहे, मग ते डायजेस्ट फूड झालं, त्या फूडचं डायजेशन झालं का, मग ते सेलमध्ये येतं पा. त्याला काय म्हणायचं, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असं म्हणतात पा. थोडक्या सेलच्या बाहेर डायजेशन होतं पा, आणि मग डायजेस्ट झालेलं जे फूड आहे ते सेलच्या काय होते आहे, आतमध्ये येते, त्याला म्हणायचं एक्स्ट्रा सेल्युलर. आणि इंट्रा सेल्युलर म्हणजे काय, समजा या ही सेल आहे, या सेलने काय करतं, हा जो पक्ष आहे जो पकडला, आणि मग ते सेलच्या आतमध्येच ते काय होते, डायजेशन होतं पा. सेलच्या आतमध्येच काय होते, डायजेशन होतं, आणि मग त्याला म्हणायचं इंट्रा सेल्युलर डायजेशन. म्हणजे पूर्ण सेलच्या आतमध्येच डायजेशन होते, त्याला म्हणायचं इंट्रा सेल्युलर डायजेशन. मग अशा प्रकारे हे जे टेनोफोर्स असतात त्यामध्ये ऑल्सो एक्झिबिट्स एस्ट्रा ऑर इंट्रा सेल्युलर डायजेशन. दोन टाईपचे याच्यामध्ये डायजेशन आहे, एस्ट्रा आणि इंट्रा सेल्युलर डायजेशन. नेक्स्ट आहे पुन्हा, जसं आपण नायडेरिया हा जो फायलम पाहिला त्याच्यावरती ज्या सेल होत्या पा, त्या सेलला काय म्हणायचं, नायडोब्लास्ट किंवा स्टिंजिन सेल्स असं म्हणतात पा. विशिष्ट प्रकारचे याच्यावरती सेल असतात पा. तसे या फायलममध्ये सुद्धा जे ॲनिमल असतात ते ॲनिमल्स याच्यावरती ते काय असतात, कोलोब्लास्ट जे सेल असतात, विशिष्ट प्रकारच्या ज्या सेल असतात त्या सेलला काय म्हणतात, कोलोब्लास्ट असं म्हणतात पा, क्लोरोब्लास्ट असं म्हणतात पा. अँड स्टिकी सेल, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टिकी सेल्स असं म्हणतात पा, स्टिकी सेल्स असं म्हणतात. इथे असं कॉल आहे स्टिकी सेल. जसं नायडेरिया हा जो आपण फायलम पाहिला त्याच्यावरती ज्या स्पेस विशिष्ट प्रकारच्या सेल होतात त्या सेलला काय म्हणतात, नायडोब्लास्ट असं म्हणतात. तसं या फायलममध्ये जे ॲनिमल असतात त्या ॲनिमलवरती ज्या विशिष्ट प्रकारच्या ज्या सेल असतात त्या सेलला काय म्हणतात, कोलोब्लास्ट असं म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टिकी सेल्स असं म्हणतात. मग या कशासाठी असतात, याचं फंक्शन काय आहे, टू कॅप्चर द प्रे. म्हणजे एखादं भक्ष्य समुद्राच्या पाण्यामध्ये असे छोटे छोटे
ॲनिमल असतील ते ॲनिमल पकडण्यासाठी कॅप्चर करण्यासाठी या सेलचा उपयोग होतो पा. या सेल का ज्यादा स्टिकी असतात आणि त्यामुळेच त्याची ह्याचं स्टिकी सेल, कारण कॅप्चर द प्रे म्हणजे जो भक्ष्य असतो तो भक्ष्याला खाण्यासाठी त्याला पकडण्यासाठी या यांचं फंक्शन आहे पा. या क्लोरोप्लास्ट या सेल असतात पा. नंतर याच्यामुळे नेक्स्ट सॅलेंट फीचर आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन कोणत्या टाईपचं आहे तर रिप्रोडक्शन इज अ सेक्शुअल टाईप. सेक्शुअल टाईपचं याच्यामध्ये रिप्रोडक्शन आहे, कारण याच्यामध्ये जे ॲनिमल असतात ते ॲनिमल मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोन्ही पण काय करतात पाण्यामध्ये सोडून देतात आणि मग त्या बॉडीच्या त्या ॲनिमलच्या बॉडीच्या बाहेर म्हणजे पाण्यामध्ये यांचं काय होतं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं काय होतं मेटिंग होतं पा. तर हे जे आहे ते रिप्रोडक्शन कसं आहे सेक्शुअल टाईपचं आहे. आणि याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती कशी आहे इनडायरेक्ट आहे पा. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय यांचं जे लाईफ सायकल आहे पूर्ण या लाईफ सायकलमध्ये लार्वा स्टेज आहे पा. आणि लार्वा स्टेजपासून अडल्ट फॉर्म आहे पा म्हणजे ॲनिमल त्यापासून तयार होतात पा. आणि म्हणून ही जी डेव्हलपमेंट आहे ती कशी आहे इनडायरेक्ट आहे पा. आता लास्ट आहे त्याचं त्यामध्ये त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहे पा. त्यामुळे त्यांनी दोनच एक्झाम्पल सांगितलेले आहे पा. त्यामुळे दोन्ही पण त्यांनी त्या एक्झाम्पलचे डायग्राम त्यांनी बुकमध्ये दिलेले आहे पा. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे फ्लोरोब्रासिया आणि सेकंड आहे त्यामध्ये टेनोप्लाना. टेनोप्लाना हे दोन एक्झाम्पल आहेत पा. त्यांनी बुकमध्ये जे डायग्राम दिलेले आहे ते डायग्राम पाहून घ्या. हे दोनच एक्झाम्पल आहे, कारण याच्यामध्ये जे ॲनिमल असतात ते ॲनिमल खूप कमी आहे आणि जेवढे फायलम आपण स्टडी करणार आहोत त्या फायलमध्ये सगळ्यात छोटा फायलम हा आहे, कारण याच्यामध्ये फक्त 50 ॲनिमल्स येतात पा. तर अशा प्रकारे हा फायलम आपण आज कम्प्लीट केलेला आहे टेनोफोरा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फोर जो फायलम आहे प्लॅटी हेलमिंथिस हा स्टडी करणार आहोत पा. तर आता याच्यामध्ये सॅलेंट फीचर काय काय सांगितले. हा जो फायलम आहे त्याला दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ कॉम जिलीज असं म्हणतात ऑर सी वॉलनट असं म्हणतात. हे ॲनिमल कुठं असतात मरीन म्हणजे फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच ते आढळतात. यांची सिमेट्री कशी आहे रॅडियल सिमेट्री आहे पा. नंतर बॉडी कशी आहे डिप्लोप्लास्टिक आहे, कारण याच्यामध्ये दोनच जर्म लेअर असतात एक्टोडर्म आणि एंडोडर्म आणि म्हणून त्याला काय म्हणतात बॉडीला डिप्लोप्लास्टिक असं म्हणतात. बॉडी प्लॅन कसा आहे ब्लाइंड स्टॅक बॉडी प्लॅन आहे पा, कारण खाण्याचा मार्ग आणि बाहेर जाण्याचा मार्ग एकच आहे आणि म्हणून याला काय म्हणतात ब्लाइंड स्टॅक बॉडी प्लॅन असं म्हणतात. नंतर नेक्स्ट आहे फीचर्स आहे ॲनिमल यावे टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये ऑर्गनायझेशन कसं आहे टिश्यू लेवलचं आहे का पा. याच्यामध्ये काय पुढं टिश्यूपासून ऑर्गन तयार होत नाही. नंतर नेक्स्ट आहे लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे हालचाल करणे. ही ॲनिमल कशाच्या साह्याने हालचाल करतात तर लोकोमोशन इज कॅरीड आउट बाय द सिलिया, कारण हे जे प्लेट असतात यावरती काय असतात सिली असतात आणि सिलियाच्या साह्याने ते एका जागेवर दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात पा. नंतर नेक्स्ट आहे त्यामध्ये त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स म्हणजे काय बायो लुमिनिसियन म्हणजे काय त्यामध्ये ते काय ॲनिमल जे असतात ते काय करतात लाईट इमिट करतात म्हणजे ते ॲनिमल काय होतात चमकतात. जसं आपण कागद तुम्ही पाहिला असेल तो कसा चकतो चमकतो तसं हे ॲनिमलसुद्धा काय होतात असे चमकल्यासारखे आपल्याला दिसतात म्हणजे ते लाईट इमिट करतात पा. नंतर नेक्स्ट आहे कॅरेक्टर त्याचं डायजेशन कसं आहे दोन टाईपचं आहे पा एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रा सेल्युलर. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे काय बॉडीच्या बाहेर त्याचं डायजेशन होतं पा आणि डायजेस्ट झालेले जे फूड आहे मग ते सेलच्या आतमध्ये येते त्याला म्हणायचं एक्स्ट्रा सेल्युलर. आणि इंट्रा म्हणजे काय बॉडीच्या आतमध्येच काय होते डायजेशन होते फूडचं त्याला म्हणायचं इंट्रा सेल्युलर. आणि यांच्या जे याच्या बॉडीमध्ये जी बॉडी कॅव्हिटी असते ती बॉडी कॅव्हिटी काय तिचे दोन फंक्शन आहे पा. सर्क्युलेशन पण आहे आणि डायजेशन पण ती करते पा. जसं आपण डायरियामध्ये जे पाहिलं तसं याच्यामध्ये जे आहे टेनोफोरा याच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी असते तिचे दोन फंक्शन आहे सर्क्युलेशन पण आहे ॲज वेल ॲज डायजेशन पण आहे. नंतर त्याच्यामध्ये या जे ॲनिमल असतात त्या ॲनिमल्सवरती ज्या विशिष्ट प्रकारचे सेल असतात आणि त्या सेलला काय म्हणतात क्लोरोप्लास्ट असं म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टिकी सेल्स असं म्हणतात. याचं फंक्शन काय टू कॅप्चर द प्रे म्हणजे जो एखादा भक्ष्य असेल पाण्यामध्ये छोटे छोटे जे ॲनिमल असतात ते ॲनिमलला पकडण्यासाठी या सेलचा उपयोग होतो पा.
नंतर जे रिप्रोडक्शन कसं आहे, सेक्शुअल टाइप्स रिप्रोडक्शन आहे, डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट आहे. आणि शेवटचा एक्झाम्पल आहे पहा, एक्झाम्पल दोन सांगितले, प्लुरोब्राचिया आणि सेकंड आहे टेनो प्लॅना. हे दोन एक्झाम्पल आहे जे डायग्राम तिने दिलेले आहे पहा, डायग्राम तुम्ही पाहून घ्या. तर अशा प्रकारे या जो फायलम आहे टेनोफोरा आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा आपण कम्प्लीट केलेला आहे पहा. त्यामध्ये ते ह्या जो फायलम आहे हा सब बुक आणि हा जो व्हिडिओ व्हिडिओ समजला नाही तर पुन्हा पुन्हा दोन आणि किंवा तीन वेळेला तो पाहून घ्या. आणि बुकच्या साह्याने त्याचं काय करा, स्वतः तुम्ही नोट्स तयार करा. स्वतः नोट्स तयार केल्या का काय होतं अजून समजलं जातं पहा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो फोर्थ फायलम आहे प्लॅटिनम, त्याचा स्टडी करणार आहोत पहा. धन्यवाद.